दिग्रस तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. या कायद्याने भारतातील नागरिकांना ग्राहक म्हणून अधिकार बहाल निमित्ताने ग्राहक जागृती व प्रबोधनासाठी ग्राहक दिन आयोजित केला जातो. दिग्रस तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण कायदा पास झाला. या कायद्याने भारतातील नागरिकांना ग्राहक म्हणून अधिकार बहाल निमित्ताने ग्राहक जागृती व प्रबोधनासाठी ग्राहक दिन आयोजित केला जातो. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश वजिरे यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक दिग्रस ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्राध्यापक मतीन खान, तर प्रमुख पाहुणे तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, नायब तहसीलदार इंगोले, ग्राहक पंचायतचे सदस्य शरद जोशी व उपकोषागार अधिकारी ऍडव्होकेट झाडे आणि विस्तार अधिकारी श्याम जाधव उपस्थित होते. अध्यक्षस्थानावरून तहसीलदार राजेश वजिरे यांनी अनेक उदाहरण देऊन ग्राहकांची कशी फसवणूक केल्या जाते हे सांगितले. ग्राहकांना जागरूक राहण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. तर ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्राध्यापक मतीन खान यांनी आपल्या भाषणातून ग्राहकांना सतर्कता बाळगून आपली फसवणूक कशी टाळावी याबाबत माहिती दिली. ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक जागो या निबंध स्पर्धेचे देखील आयोजन केले होते. यातील यशस्वी विद्यार्थिनी कुमारी टीना जाधव, कुमारी मंजू चौहान, कुमारी अदिती ढोरे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.